कुशल बद्रिके याने आपल्या अभिनयाने तमाम रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. पण खऱ्या खुऱ्या आयुष्यात कुशलने सुनैना म्हणजेच त्याच्या पत्नीचे आणि सुनैनाने कुशलचे मन कसे जिंकले, चला जाणून घेऊया. प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट ही निराळीच असते आणि प्रत्येकासाठी स्वतःची लव्ह स्टोरी जगात भारी असते. अशीच साधी सरळ आणि गोड लव्ह स्टोरी कुशल बद्रिकेची देखील आहे. कुशल कॉलेजमध्ये असताना त्याच्या मित्रांनी जबरदस्तीने त्याचं नाव नाटकासाठी नोंदवले. पहिल्यांदा केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्याला बक्षीस देखील मिळाले. खास गोष्ट म्हणजे याच स्पर्धेत सुनैनाने भाग घेतला होता तेव्हा कुशलने पहिल्यांदाच सुनैनाला पाहिले. काही वर्ष उलटल्यावर कुशल आणि सुनैनाला एकत्र नाटकात काम करण्याची संधी मिळाली. नशिबाने त्यातही या दोघांना नवरा बायकोची भूमिका मिळाली. तेव्हा त्यांच्यात मैत्री झाली. हळूहळू करत त्यांचं नातं फुलत गेलं. तसेच दुसरीकडे ते वारंवार एकत्र कामही करत होते. नाटकांच्या दौऱ्यासाठी सुरुवातीला कुशलला खूप फिरावं लागायचं. कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे कुशलला पैशाची वणवण भासायची. तेव्हा सुनैना कुशलला काहीही थांग पत्ता न लागू देता नकळत काही पैसे त्याच्या पाकिटात ठेवायची. असं सुरू असताना काही वर्षानंतर सुनैनाने स्वतः कुशलला लग्नाची मागणी घातली. कुशलने लगेच तिला होकार दिला पण सुनैनाच्या कुटुंबियांचा या लग्नाला नकार होता. पण दोघेही निर्णयावर ठाम असल्याने सर्व कुटुंबियांच्या परवानगीने त्या दोघांनी 30 एप्रिल 2009 लग्नगाठ बांधली आणि आता त्यांना एक मुलगा देखील आहे. तुम्हाला कोणत्या कलाकाराच्या प्रेमाची गोष्ट जाणून घ्यायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा.